लोको ऐका, ब्रह्मचर्य हेच राष्ट्राचं जीवन आहे, ब्रह्मचर्य हेच राष्ट्राचं चैतन्य आहे, ब्रह्मचर्य हेच राष्ट्राचं सामर्थ्य आहे। जय बजरंग बली। ब्रह्मचर्य हेच राष्ट्राचं अवघाची कुबडी कुठे? ब्रह्मचर्य हेच राष्ट्राचं आपलं हे आहे। श्री मारुद्राच्या चरित्रापासून आपण हाच बोध घेतला पाहिजे। हनुमान म्हणजे साक्षात ब्रह्मचर्याचा मूर्तिमंत अवतार। बर अहो, जन्म झाला नाही तो सूर्याला ज्वाल लावले महाराज। काय चेष्टा आहे? अहो कारण काय? ब्रह्मचर्य अगदी जन्मल्यापासून त्यांनी कडकडीत ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं होतं। अहो लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा डोंगरच्या डोंगर त्याने हातावरून सहज लीलेनं उचलून नेले। लीलेनं? पण ही कोणती लीला बुवा? 14 चौकड्यांचा राजा रावण, पण त्याची दाढी किंवा जाळली? चहा पिऊन पाव बिस्किट खाऊ विड्या सिगरेट फुंकून असली पराक्रमाची कृत्य होत नसतात। छे छे छे, होणे शक्यच नाही। अगदी बरोबर। हनुमान, भीष्म, विदुर, वशिष्ठ, वाल्मिकी, आम्ही यांच्यासारखे थोर थोर ब्रह्मचारी आपल्या राष्ट्रात होऊन गेले होत आहे। आपले पूर्वज ब्रह्मचर्य व्रताचं कडकडीत पालन करत होते, म्हणूनच आपली भरतभूमी त्यावेळी इतक्या श्रेष्ठ पदाला पोचली होती। पण आज पाहावं ते ज्याला त्याला सहशिक्षण पाहिजे, नाटक सिनेमा पाहायला पाहिजे, प्रेमाच्या पाचकळ गोष्टी आणि कविता वाचायला पाहिजे, हॉटेलमध्ये जाऊन चिवडा आणि भजी खायला पाहिजे, मग ब्रह्मचर्याने काय दोन्ही हाताने शंख करायचा? बरोबर आहे। ही ही प्रकृती पहा, आईने विशीच्या भरात छातीच कोक आणि ते पहा टाळक्याला टक्कर। ही काय? म्हणून म्हणतो बंधूनो, उत्तिष्ठ, जागृत, जागे व्हा आणि लंगोट कसा, आणि हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर प्रतिज्ञा करा की चहा पिणार नाही, बिडी सिगरेट ओढणार नाही, नाटक सिनेमा पाहणार नाही, यांच्या चेहऱ्याकडे यावत जन्म कधी बघणार नाही, आणि अखंड ब्रह्मचर्य व्रताचं कडकडीत पालन करी अशी घोर प्रतिज्ञा करत असाल तर तुमच्या राष्ट्राचा, तुमच्या देशाचा, तुमच्या भरतभूमीचा आणि तुमच्या यात्रा उद्धार होईल। बजरंग बली की जय। अहो काय जोरदार व्याख्यान झालं! अहो नुसती व्याख्यानाची वाहवा केली आणि प्रसाद खाल्ला, ते काही झालं नाही। मग दुवा म्हणतात त्याप्रमाणे ब्रह्मचर्य व्रत राखण्याची आहे का तयारी तुमची? नेहमीच का ही सांगता येत नाही, पण सध्या तरी आपण ब्रह्मचारीच आहोत। म्हणजे काय? आमची मंडळी सध्या माघारी गेली आहेत ना। आणि हा पहा लेखाचा, पाहो काय झालं, लग्नाची बायको टाकून गावातल्या पोरींच्या पाठीवर भटकतो। आणि मग त्यात तुमचं काय बिघडलं? आणखी इतके करून हनुमान जयंतीचं खोबरं खायला मात्र तयार। मग ब्रह्मचारी आहे मी। अहो ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवसापासूनच ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली आहे मी। अहो म्हणजे असं की वडिलांनी आमच्या गळ्यात दिली बांधून गोरपड, डोक्यावर कसा बसा अक्षदात पडल्या मात्र, आणि जो पसार झालो रामदासा सारखा तो आज सगळ्यात बायको तो तोंड सुद्धा पाहिलं नाही। बरोबर बरोबर, ब्रह्मचारी बुवांचं दर्शन घेऊया। आपण राहणारे आमचं गाव तिकडे वराडाकडे। असं का? मग बायको मुलं वगैरे तिकडे ब्रह्मचारी आहे? रंग बने खरंच
मला वाटलं नुसती व्याख्यानच देता. नुसती व्याख्यान सुटते रवे की नाही. खरंच माझ्या अंगात आज मारुती संचारणार. माझ्या हातून आज काहीतरी भयंकर प्रकार घडणार आहे. माझा देश, माझ राष्ट्र, माझा प्रसाद खोबरे तुकडा आहे. प्रसाद आहे, प्रसाद बरं वाटेल खात होता. मागा आता माझ्या प्रतिज्ञेच्या आडी त्याचा मृदा पाडीन मी. बरं गुरु महाराज, बेटा तुमच्या तेजस्वी वाणीने माझ्या जीवनात क्रांती घडून आली आहे. गुरु माऊलींच्या या पवित्र चरणापाशी मी घोर प्रतिज्ञा करतो. ऐका स्वर्गस्थ देवतानो आणि माझ्या कैलासवासी मित्रांनो, ऐका या औदुंबर झुंड राजशाही ग्रामाची ही भीषण प्रतिज्ञा ऐका. आजपासून मी हा जन्म आमरण थांबा. प्रसंगाच गांभीर्य लक्षात आणून प्रत्येकाने शांत राहावं. औदुंबर पुढे बोला. कुठपर्यंत आलो तुम्ही गुरु महाराज? आजन्म नाही आमरण. बरं आमरण, आजन्म आमरण. मी अविवाहित राहीन आणि कडकडी चळचळी दणदणी ब्रह्मचर्य राखण्याची मी ठणठणीत प्रतिज्ञा करतो. प्रवास औदुंबर. हनुमंत महाबली रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबळी रावणाची दाढी आ रक्त पाहता डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढे भेदिले शून्यमंडळ ओलिती क्रोधे उत्पाटला धरती अश्लील कांचट क्रोधे उत्पाटला. अरे 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 असले अर्धनग्न पुतळे ह्या कलावंतांना काढायचे का वाटतात कोण जाणे. अरे राम 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 राम. माती असी मातीत मिळसी आत्म्याला हे लागून लोकीच्या माया मोहात गुरफुटून गेलास आणि तुझ्या जीवनाचा तडा पडला. सिनेमा सृष्टीतील तारकानो लोभून जा. प्रेम विनाच्या सजने तुही पण जा. घटका गेली पळे गेली सास वाजे ठणाणा आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हनुमान की जय. जय बलभीम. एक दो आज पुढे पाचच पहिलाच दिवस आहे. जय बलभीम.
बायकांना या खोलीत यायची बंदी आहे. ए औदुंबर, अरे अरे काय चाललंय काय? अरे तू चांगला मारतोच बनलायस की? फक्त शेपूट काढली पाहिजे. अरे रे प्रेमासाठी सख्या रे झालो भुकेला, प्रेमासाठी सख्या रे झालो भुकेला. गाणं माझ्या फ्लिक फिरून म्हणजे तर ही जोडी तुझ्या ताळक्यात घालून तुझा कपाळ मोफ करेन. लक्षात ठेव, कारण नसताना माझ्या मेहनतीत असं विघ्न आणू नकोस. पंचट गाणं चांगली प्रेमावरची कविता आहे ही. अश्लील गाणं काय हे? अरे बाबा, चांगली नाजूक सुंदर प्रेमावरची कविता म्हणायची नाही तर मग काय मराठीचं स्तोत्र म्हणायचं? मी केली आहे ती कविता. काय तू? हो का? आज राष्ट्रावर कोणता घोर प्रसंग गुदरला याची जाणीव आहे तुला? राष्ट्राला आग लागली आहे, भारत माता हांबरडा फोडून रडते आहे, आणि तुम्हाला इकडे प्रेमाच्या पांचट कविता रायताला लादाखच्या वाटत नाही. बडबडतोस का तू? लाज मधी बोलू नको. ऐक, आज राष्ट्राला कवींची, कादंबरीकारांची, नाटककारांची जरुरी नाही. तर मग आज जन्म ब्रह्मचर्य पाळणाऱ्या लोकांची आज राष्ट्राला जरुरी आहे. अरे बापरे, ब्रह्मचर्य हेच राष्ट्राचं जीवन, ब्रह्मचर्य हेच आपलं. हे मेलो 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 थांब, माझी उरलेली मेहनत मला एकदा पुरी करून ठेवले. जय बलवी. मना संजना नीट लंगोट बांधी, न लागे तया ब्रह्मचर्या उपाधी. कोण बर? केशव कुमार. हा मग बरोबर आहे. हे काय सायकल वर बसणे हे ब्रह्मचर्यास विघातक आहे. अरे मग बसा कशावर? बाबा गाडीत.
अरे मग जगतोस तरी कशाला? ते काय रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या स्त्रियाकडं काना डोळा करा, हे बरोबर आहे. त्या समोर झाल्यास डोळे घट्ट मिटवून घ्या, माग वळून तर त्यांच्याकडे कधीच बघू नका. शाळात की नाही? अरे जाणाऱ्या येणाऱ्या स्त्रियाकडे पाहायचं नाही तर मग काही ह्या दाढी दीक्षिताकडे पाहायचं? अरे जो वरी न पाहिली चंद्र वदना तो वरी करी ब्रह्मचारी गर्जना. अरे बाबा रस्त्यावरून जाणाऱ्या स्त्रियांचे चेहरे पाहणं हे आम्हा तरुणांचं कर्तव्य आहे. खबरदार, या माझ्या खोलीत स्त्रीचा नामाचा उच्चार केला असत तुझी ती लग्नाची बायको टाकून हे धंदे करायला लाज नाही वाटत तुला? हा 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 औदुंबर, माझी बायको आहे, मी तिला टाकून देईन नाही तर जीव घेईन तिचा. तिचा कैवार घ्यायला तिचा तुझा काय रे संबंध? संबंध भरताच माझा तिचा संबंध, प्रतिज्ञा नाही वाचलीस ती? स्वर्गस्थ देवानो आणि कैलासवासी पितरानो, आजपासून आमरण आजन्म मी अविवाहित राहील. एवढंच नव्हे तर कडकडीत जळजळीत आणि दंगडीत ब्रह्मचर्य राखण्याची मी ठणठणीत प्रतिज्ञा करतो. औदुंबर धुंडीराज शाळिक दस्तूर खुद विसरलास वाटत. बसकर बाबा तुझा हा डोस, अगोदर चहा बनव. पाहू चहा? व्यसनी तरुणा नको नको प्राण्या पिऊ चहा कॉफी. मग प्यायचं काय? कडू लिंब रस घाल सदा फार सुंदर गोड. पी 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 ना ब्रह्मचारी. तुम्ही रोज सकाळी पीत जा, तुझी कांती अगदी लिंबासारखी तेजस्वी होईल. कोण आहे स्त्री का पुरुष? पुरुषांनी आत यावं. औदुंबर धुंडीराज शाळिग्राम आहे का कुणी? ए पुरुषांची चेहरे मी पाहतो, पाठी बाहेर दिसते नाही का तुला? साहेब तार आहे तुमची तार. साहेब पगार मिळत नाही का? कुणाची तार आहे रे? आमच्या बाबाची. म्हणजे त्यांचं काही कमी जास्त? अरे मग काय, अरे स्टार्ट क्विक वॉच. अरे तुझं लग्न ठरलं, कॉंग्रेस ब्रह्मचारी कॉंग्रेस. अरे आता गप्प काय बसलास? अरे बोल ना आता. ब्रह्मचर्य हे राष्ट्राचं जीवन आहे, माती आहे, बसवड आहे आणि धोंडे. गमेश तुला प्रसंगाचं गांभीर्य मुळी सुद्धा कळत नाही. ब्रह्मचर्य हा थट्टा करण्याचा विषय नाही, सच्चा. अरे कुठं? बाबाकडं चांगली खरडपट्टी काढतो म्हाताऱ्याची. किशोरी बाबा ना एकटे तार करून तुला कशाला बोलवलंय ग? तेच तर मला कळत नाही. माझी खात्री आहे तुझ्या लग्नाचं म्हणजे पुरे का? आता तुला सांगितलं ना मी लग्न करणार नाही म्हणून. पुरे पुरे का? चल आता चल. अहो मॅडमुल्ला, ऐकू येतं का नाही तुम्हाला? अरे अहो कुशल म्हणजे सामानावर पाय टाकून झोपले की ग्रस्थ? अहो मला ग्रस्थ म्हणू नका, मी ग्रस्थ नाही. काही मॅनर्स आहेत की नाही तुम्हाला? उठा बाबू उठा. हो हो काय म्हणजे भाऊ? अहो बसायचंच होत तर लांबून सांगायचं होतं की सरळ आपले पुरुषांच्या अंगाला हात लावताना.
चांगले पुरुष आहात की दिवसा ढवळ्या सरळ आपले बायकांच्या डब्यात शिरत आहात? काय 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 म्हणता काय तुम्ही काय हो? काय अगदी डोक्याचं फ्लॉवर पट केले की तुम्ही? काय काय नाही, वाचा वाचा. It wasn't long before I forgot all about my girlish delusions, about not falling in love with anyone who could not lift me out of my poverty. He became everything to me. काय घाण सुटली आहे, काय डोक्यात लावलंय कोण जाणे. का हो, तुमच्यासारखं एरंडेल नाही लावलं डोक्याला? म्हणजे मी एरंडेल लावतो काय डोक्याला? कुणा ठाऊ एरंडेल लावता की घास लेटते. बर बरी झाली घेता. काय का तुम्ही असता कुठ? सिनेमा कंपनीत का? काय तुम्ही कुठे असता? पांझर पळ, शरम नाही वाटत कुठ बोलायला? इकडे ये पेगी, ये जा बाई जा. प्रवास करताना ना कुत्री मांजरे आणि कुंद्र कशाला बरोबर लागतात कुणाला ठाऊक. सी का म्हणून मला त्याला कशाला होतं माझ्या मांडीवर? हे माझं कुत्र आहे. मग घरी घेऊन बसा. पेगी पेगी कशाला मिरवत आहात बरोबर? पेगी 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 करत गप बसा. अरे तिकीट काढले का त्याचं तिकीट? काय कुत्र्यांना गाडीतून प्रवास करता येतो का? हो अर्थातच, नाही तर तुम्हाला कसं या गाडीतून प्रवास करता आला असता? का तुम्ही का हसता? हवा फारच गरम झाली दिसते. थांबा हा, मी पंखा सुरू करते. बापरे, प्लीज तेवढा पंखा बंद करा. नका बंद करू, मला पंखा पाहिजे. आणि आम्हाला पंखा नको आहे तो. पण मी काय करू, मला उघडता येतं? मग आम्ही काय करावं, आम्हाला थंडी वाजते तर? बर आम्हाला हात आहेत. बर बर काय चाललंय काय तुमचं? उडू का साखळी? कशाला उगीच त्रास घेता, बसा. उडा उडा साखळी, चांगली फूड मोडली पाहिजे यांची. उगी दंगा करून आहे बापासून. असं काय चांगला न्याय आहे क्या? ओढा ओढा ओढा, 50 रुपये भरायला लागेल तुम्हाला. बापरे 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 बापरे, कसली इंजिन वाले हो हे? अहो बेताना बेताना. एक्सक्यूज हा एक्सक्यूज. अरे स्टेशन वाटत. अच्छा अजून अवकाश आहे ना गाडी सोडायला? अहो परवा चला घेऊ सिस्टर. राव साहेब माल काय नको रे. अहो प्लीज तुम्ही माझी काठी द्या. थँक्स. हा ही तुमची का? हो हो माझीच. तुमच्यासारखी दिसते आणि नागमोडी. असू दे हो, म्हणा इकडे लवकर. अहो चालणार कुठं? अहो इथंच मला उतरायचं आहे ना. नाही म्हटलं ठाणे यायला अजून अवकाश आहे. तुम्ही जा ठाण्याला तुम्ही. कमाल केली सहा बोलली तो अगदी. कसलं काय आजोबा? थांब 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 थांब. कोण आहे का तिकडे? राम राम धनी साहेब. राम 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 राम. तुमचे बाबा घरी आहेत ना? जसं दोन आणि मग मग काय तुला रुपये देऊ केले का? जसं चार आण द्या. नाही उद्या भेट. उद्या मला का? उद्या भेट. वडेच्या पोटार तर बघा पाहिजे. लगीन होणार म्हणे. ओदुंबर बाबू कवा आला असा? आता झालो पण उद्या विचारा. अरपर या या आला या. असू दे असू दे चालेल या. शतायुषी भाऊ जा, तुमच्या आईंच्या पाया पडा. अगदी तार पाहिल्याबरोबर निघाले. बाळ घरात पाय टाकला नाही तर रागवायला काय झालं? प्रकृती नीट आहे ना? प्रकृती नीट होती पण आज सकाळी तार पाहिल्यापासून मात्र अगदी बिघडून गेली आहे. अहो बिघडायची तेच तर मी म्हणतोय. काय पण हो हो अहो लग्न झाल्याशिवाय यांच्या प्रकृत्या ताळ्यावर यायच्याच नाही.
यांच्या प्रकृत्या बिघडायच्या ते आम्ही ओळखायचं अहो म्हणून तर हे सारं त्यांना न विचारता आम्ही ठरवून टाकलं. फार चांगलं केलं म्हणे म्हणूनच न विचारता केलं. कुंडली कशी अगदी 16 आणे जमली आहे. आणखी मुलगी तर काय अगदी नक्षत्रासारखी आहे आणि कॉलेजच्या चिकटे आहे. शिवाय विलायतीला जाण्याचा खर्च मुलीचा बाप द्यायला तयार आहे. आणखी काय पाहिजे हो. स्वर्गाला जाण्याचा खर्च द्यायची त्याची तयारी असली तरी मला लग्न म्हणून करायचं नाही. अरे बाबा मग काय 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 बोलतोस काय हा शुद्धीवर आहेस का. लग्न करायचं नाही. नाही यंदाच काय पण आजन्म ब्रह्मचारी राहण्याची मी प्रतिज्ञा केली. महामूर्ख आहेस. ब्रह्मचारी राहतोय. अरे मी सुद्धा ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली होती. मग पण ती तुझ्या आईची भेट होई तो पर्यंत विचार विचार तूच विचार काय हो. होय बाळ ऐकलंस. ते काय नाही मी सांगतो तुला हे लग्न केलंच पाहिजे. लग्न केलंच पाहिजे. होय केलंच पाहिजे. स्वतःला ब्रह्मचारी राहता येत नाही म्हणून तुम्ही दोघ त्याचा सूड माझ्यावर उगवत आहोत. ऐकलं तुमच्या मुलाचे उद्गार. ऐक नाही गद्दा. हो हो म्हणजे अगदीच. कोण कोण गद्दा. कोण नाही. मग सांगा सांगा तुमच्या मुलाला समजावून सांगा. असं काय बरं करतोस बाळ औदुंबर. आमची अखेरची इच्छा ती तरी मोडू नकोस बाबा. तुझ्या बायकोला एकदा डोळे भरून पाहिलं म्हणजे सुखानं मरू आम्ही. गप गप औदुंबर. आता सर्व काही ठरलाय. मुहूर्त ठरला. पत्रिका छापायला टाकल्या. दागिने सुद्धा घडायला दिले. आता तू जर नाही म्हणाला तर आम्हा दोघांना आफू खाऊन जीव द्यावा लागेल. आम्ही म्हणतो म्हणून तर होय म्हण बाळ. ब्रह्मचर्य न पाळणाऱ्या आई बापा बद्दल कोणत्याही मुलाला कधी प्रेम वाटू शकत नाही. प्रेम वाटणं शक्य नाही म्हणजे तुला आम्ही जन्म दिला हा आमचा मूर्खपणा झाला. जन्म दिला हा मूर्खपणा नव्हे पण तुम्ही ब्रह्मचर्य पाळलं नाही हा तुमचा मूर्खपणा. थांबाव. ते काय नाही औदुंबर. रडू नका. औदुंबर तुला जर माझं ऐकायचं नसेल तर आत्ताच्या आत्ता या घरातून चालता हो. ठीक आहे ठीक आहे. आई मला तरी कुठे घरात आलो. आई रडू नकोस ग तू. अरे इकडे आई. आई ग अरे काय करतोस तू. आई ग आई तू रडू नकोस ग तू रडू नको. बाबा बाबा मी तुमच्या पाया पडतो. मला क्षमा करा. माझी प्रतिज्ञा मला मोडायला लावू नका. भारत माता आज आमच्या सारख्या तरुणाकडे केवढ्या आशेनं पाहते आहे. राष्ट्राचा संसार थाटण्याकरता आई बाबा स्वतःच्या संसारावर आमच्या सारख्या तरुणांनी तिलांजली द्यायला नको का. ऐका ऐका त्या भारत माताच्या किंकाळ्या तुम्हाला ऐकू येत नाही. तुझी आई इथं किंचाळते आहे ते तुला ऐकू येत नाही. आणि भारत मातेच्या किंकाळ्या तुला ऐकू येतात. होय ते काही नाही. उद्या सकाळपर्यंत मला होय म्हणून उत्तर दिलं नाहीस तर या घराचा दरवाजा तुला मोकळाय. पण चला सोनाराकडे. दागिने झालेत का पाहून येऊ. चला रे तुम्ही सुद्धा चला. आपण कशाला उगाच. मग काय ठरवलं. अहो मला सकाळपर्यंत तरी जम धरू द्या. नको मारुद्राया नको. मी प्रतिज्ञेचा भंग करणार नाही. क्षमा कर मला. क्षमा कर. नको नको नको. मला क्षमा कर. क्षमा कर मारुद्राया. मला क्षमा कर. मी कुठेही मोहाला बळी पडणार नाही. मारुद्राया क्षमा कर. मी तुझी आई आहे ना. आई आई या घरात यापुढे मला आता क्षणभर सुद्धा राहता कामा नाही. मला राहता येणार नाही. आई राहतो मी. असं रे काय करतोस. आई आता उगाच का रडतेस. राष्ट्र कार्यासाठी राष्ट्रोद्धारासाठी मला आता इथून गेलंच पाहिजे. प्रत्यक्ष गोरखनाथांनी मला दृष्टांत दिला. ब्रह्मचारी हनुमंतांनी मला साक्षात्कार दिला. आता मला इथं राहून कसं बरं चालणार. आई तुझ्यापेक्षा मला आता सगळ्यांची माता जी भारत माता तिचाच अधिक विचार केला पाहिजे. माझ्या घराची शपथ आहे तुला. जाऊ नको रे. ते शक्य नाही आई.
कशाला आता उठवतेस त्यांना बाळ माया ममतेचे कोणतेही पाश आता मला अडकवू शकणार नाही बाळ सरका संघाकडे नीट लक्ष द्या आपलं सुदर्शन चक्र आहे ते सुदर्शन राम 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 हे घोंगडा आणलंय बघा आणलं छान आहे की आपल्या इथं तयार झालंय काय रे जरा सूत जाड झालंय धोतरा इतकं बारीक निघालं पाहिजे रे पण ते कसं निघालं दादा अरे कष्ट कर जा करून पहा कष्ट कर राम राम अजय मालक आहेत का मालक मालक बघा बघा तुम्हीच बघा काही नाही जय स्वावलंबन जय स्वावलंबन जय स्वा आम्ही एकटेच रिकामे आहोत काय इथं जय स्वावलंबन बरं जय स्वावलंबन मालक आहेत का जय स्वावलंबन नमस्ते नमस्ते काय नमस्ते स्वावलंबन सहायक फंड खादी प्रचार फंड विणकला सहायक फंड ग्रामशुद्धी सहायक फंड गोरक्षण सहायक फंड अरे किती फंड आहे फंडावरती चकती काय सोचत आणि तिकडे पण आहेत का फंड ओ नमस्ते 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 मालक आहेत का मालक हो आहेत की कुठे सर सांगा मला तुमच्या उजव्या हाताच्या बाजूला अहो माझ्याकडे मुख करून डाव्या रांकेच्या उजव्या बाजूची बरोबर 13 नंबरची गोली अहो पण मला सापडेल का याला सापडेल कष्ट करा कष्ट करा नमस्ते निदान बायाशी बोललात तर तुम्ही उजव्या बाजू काय आणि हे काय अहो इकडे बघू इकडे काय हे काय व्हावे कुठं काय साजरा किती घट्ट झालाय दूध बीत पीत जाऊ नका नाही नाही जा लवकर अहो धर्मार्थ काम आहे हे हा जातो जा हे काय हा अगोदर त्या कागदावर लिहा आणि गड्या बरोबर पाठवून द्या तुमचं नाव हा इथं पण इथं गडी कोणीच नाहीये कोणी नाहीये नाही गडी नाही मग असं सांगा कुठे लेखाचे सगळे मरायला गेलेत कोणाला ठाऊक अहो आणा झालं तुम्हीच तुमचं नाव लिहिलंय ना या झालं अहो दुसरं काय नाही शिस्त बिघडते हे काय हा डोक्यात ठेवा ते नाही म्हणजे माझी हॅट आहे म्हणून मी आपलं ते काय ते तुमचं तुम्ही डोक्याला ठेवा म्हणजे झालं आणा पाहू हे माझं नाव औदुंबर धुंडीराज शाळीग्राम धुंडीराज काय तुमचं नाव नाही नाही ते माझ्या वडिलाच नाव औदुंबर औदुंबर बी ए आहात नाही बी ए जी बी ए जी म्हणजे माझी एकच परीक्षा राहिलेली आहे नाहीतर मी शेतकी विषयातील पदवीधर झालो असतो असं 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 फार छान शेतकी शास्त्रातील पदवीधरांची आपल्या राष्ट्राला आणि एक म्हणजे काय आपल्या राष्ट्राला अत्यंत म्हणजे अत्यंत जरूर आहे बरोबर बरं बसा खाली बसा आपल्याकडे माझं काम म्हणजे असं आहे बोला
की अजन्म ब्रह्मचारी राहून असं मी राष्ट्रसेवा करायची ठरवली आहे. ओ फार छान. म्हणजे मी तसे प्रतिज्ञाच केलं म्हणणार. हा प्रतिज्ञा. आणि त्यासाठी आपल्या या स्वावलंबन विद्या मंदिरात अजन्म सेवक म्हणून राहावं अशी माझी इच्छा आहे. काय म्हणतात फार उत्तम. आमच्या या स्वावलंबन विद्या मंदिराचे अजन्म सेवक होण्याचा तुमचा निश्चय ऐकून मला अतिशय आनंद झाला. अतिशय म्हणजे काय अगदी अतिशय आनंद झालाय. अहो तुमच्यासारखे स्वार्थ त्यागी आणि हुशार तरुण आज मिळत आहेत कुठं. तसं म्हणजे तसं काय नाही म्हणजे पुष्कळ मिळतच नाहीत. अहो कष्ट करायला नको. हो पण आमच्या संस्थेचे नियम फार कडक आहेत. फार म्हणजे काय फारच कडक आहेत हे माहित आहे ना. म्हणजे मी तसं पूर्वी एकदा ऐकले. मग हरकत नाही. म्हणजे इथं पगार वगैरे काही मिळत नाही. असं हा म्हणजे मी पगाराची काही अपेक्षा करतो असं नाही. तरी पण मग उपजीविका. उपजीविका काय म्हटलं. म्हणजे पगार नाही तर उपजीविकेचं साधन काय. स्वावलंबन आणि कष्ट हेच आमचं ध्येय. बरोबर आहे. म्हणजे स्वावलंबन विद्या मंदिरच हे आंबा वाटत. नाही हो नाही म्हणजे तुम्हाला दिला असता. तुम्हाला दिला असता. पण इथं प्रत्येक सेवकानं कष्ट करून स्वतः भिक्षा मागून आपल्या पोटापुरतं धान्य जमवावं लागतं. त्यानंतर प्रत्येकाला स्वयंपाक करून आपल्या पोटापुरतं अन्न शिजवावं लागतं. बापरे म्हणजे प्रत्येकाला इथे स्वयंपाक करावा लागतो. हो कष्ट केले पाहिजे. नियम मोठा कठीण आहे. हा असं आहे ते. शिवाय गावात दोनदा ग्रामशुद्धी कार्य करावं लागेल. ग्रामशुद्धी कार्य. हो ग्रामशुद्धी कार्य. मला नाही कळायचा अर्थ. ग्रामशुद्धी कार्य म्हणजे. उत्तम लाख प्रश्न. ग्रामशुद्धी कार्य म्हणजे गावातील घाण केर कचरा वगैरे काढण्याकरता आम्ही एक शुद्धी पथक तयार केलाय. त्यात तुम्हाला सुद्धा भाग घ्यावा लागेल. म्हणजे गावातील घाण म्हणजे हा घाण केर कचरा वगैरे वगैरे वगैरे. बोला आहे तुम्हाला हे सारं कबूल. हा का बोला. म्हणजे आता कबूल आहेच म्हणायचं की हा राष्ट्र कार्यासाठी हे सारं केलंच पाहिजे नाही. हा मग हो चला तुम्हाला मंदिर दाखवतो. हो चला. झंपो कोण नाही वाटत तिकडं. हा असं दिसतंय खरं. बरं चला आपणच तिकडे जाऊया. चल हा आमचं असंच चालायचं. एक्सक्यूज मी कुठे ठेवलं वाटत आहे. माझंच ते तुमचं वाटत. वा गुरु हा तुम्ही सुद्धा आमच्या सारखेच का. काय मुली त्रिवेणी कुठं आहे. काय बरीच गर्दी. हा आता हे आपापले कामाला निघाले. आणखी 2 मिनिटानं इथे एक चीट पाकू सुद्धा मिळणार नाही. काय स्वावलंबन. काय तब्येत तुमची. मेरा कष्ट करत हा जोरात चालू आहे. त्रिवेणी ही माझी मुलगी त्रिवेणी. नमस्ते. हे काय ते तुमचं डोक्यात ठेवा बघू. हा ठीक. मंदिरातील सारी अंतर्व्यवस्था हिच्याकडेच असते. असं असं तेव्हा माझ्यापेक्षा हिच्याशी तुमचा संबंध जास्त येईल. ठीक ठीक. त्रिवेणी हे आपले नवीन आजन्म सेवक मिस्टर मिस्टर औदुंबर धुंडीरा शाळीग्राम BA. नाही BAG. हा BAG. असं काय. आमच्या संस्थेचं भाग्य फार मोठं आहे. त्याला त्यांच्या कामाची नीट माहिती करून दे. जा आणि हे पा औदुंबर आज तुमचा पहिलाच दिवस आहे. हो तेव्हा भिक्षेला नाही गेला तरी चालेल. बर हे पा त्यांना आज आपल्याकडचं शिदा दे. हा बर हा जा कष्ट करा. कष्ट करा. पण चला बर चला. आमच्या आश्रमाचं नेम आपण वाचले. नाही वाचले नाही पण आपल्या तीर्थ स्वरूपाने आम्हाला ते सांगितले. असं ही तुमची कुली. हो माझी कुली पलीकडेच आहे. असं हो. कधी काम लागलं तर. नाही पण स्वावलंबन आणि कष्ट हेच या संस्थेचं ध्येय आहे. त्या दुसऱ्याचं काम कशाला लागते. नाही पण लागलंच तर. बर
छान आहे की रूम अगदी छान आहे खुली. नमस्कार जवाहरलालजी. नमस्ते बापूजी. औदुंबर किती सुखी आहात तुम्ही. काय झालं तुम्हाला. लग्न झालं त्याच दिवशी तिकडे घरातून पळून जायचं झालं. तिकडं तिकडं म्हणजे कुठं. अहो तिकडं म्हणजे आमचे यजमान हो. असं असं आज 5 वर्ष झाली कुठं आहे त्यांचा पत्ता सुद्धा नाही. तुम्ही चालत काय. रागू नका चुकून चुकून धक्का. रागू नका म्हणजे काय. चुकून धक्का लागतो तरी कसा तुमचा. आता आम्ही खायचं काय माती काय. भिक्षा अगोदर कोण देत. थोडी भायला मदत करू का मी तुम्हाला. नको नको तुम्ही जा मेहरबानी करून. बर झाल्यापासून स्त्रियांचं तोंड बघून असं व्हायला लागलं. काय अजून मिळत काय बरं. आज काय भिक्षेला मिळालं की नाही. हो आज मिळालं नाही पीठ भाकरीच. आणखी एक काय आपलं भूपा भूपा. इथे भोपळा आलेला आहे बुवा. हो आलाय खरं. पण तुमच्याकडे बघून निदान असं वाटत कि तुम्ही तरी निदान भोपळा खाऊ नये. का 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 तू का म्हणजे. बर बर पण आम्ही सुद्धा सध्या मेहनत कष्ट करतो आहे. जमला का इकडे. अरे अरे हा त्रास होतो ना. मी जाळ करून देऊ का. आलात. अरे राम राम तुम्ही तर अगदी पिडलं. अहो आम्हाला इकडे झालंय पुरे आणि तुम्ही काय छाळता. जा पुकडीतून जाता की नाही तुम्ही अगोदरीच पिडाच. तुम्ही काय येतो उभे. तुम्हाला काम नाही. बरोबर आहे माझं काम सुरूच आहे समजलं. अरे एकंदरीत उपवासाचं पुण्य लागणार वाटत मला. उपाशी राहून कस चालेल. आपण पेट घेणे ना मगापासून. अरे अरे अहो काय आपण कस काय झालं. थँक्स मिस्टर थँक्स. अहो मगापासून किती धूर पत्रा एकदम पेट घेतला की. बरोबर आहे हेच बरोबर आहे. असं का. भावना सुद्धा अशा धुमसत धुमसत दाबल्या राहिल्या तर त्या सुद्धा कधीतरी अशाच पेट घेणार. लढाई खेळावी पण निसर्गाच्या विरुद्ध लढाई खेळू नये. समजलं. अगदी. अहो निसर्गाच्या नियमाविरुद्ध लढून कुणाचं काय चालणार आहे. अहो वेडी पण असतो फॅनॅटिक. अहो गेलाच नाही तुम्ही पण बरोबर आम्हाला पटलं तुमचं म्हणणं. छान अगदी पटलं आम्हाला. Na 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 na
मुलीला वाढदिवसानिमित्त रिटायर्ड फॉरेस्ट इन्स्पेक्टर श्रीयुत गौरी शंकर हे उद्या इथं आपल्या मुक्कामाला येणार आहेत, तेव्हा त्यांचं स्वागत आपणाला योग्य ते केलं पाहिजे आणि त्यांच्याकडून आपल्या संस्थेला भली मोठी रक्कम मिळणार आहे, तेव्हा त्यांचं स्वागत आपण योग्य रीतीने करायला पाहिजे. उद्या केव्हा येणार आहे? उद्या संध्याकाळी. हो, नीट लक्षात ठेवा. हा, चला उद्योगाला लागा, कष्ट करा, कष्ट करा. उद्या हो, उद्या संध्याकाळी इथे येणार आहे. पडा स्वावलंबन. जय स्वावलंबन. नमस्ते नमस्ते. आपले पाय आमच्या मंदिराला लागले हे केवढं मोठं आमचं भाग्य. गेल्या वर्षापासून मी आपल्या मंदिराला भेट देईन देईन असं म्हणत होतो. हा, पण कामाच्या दगदगीमुळं आणि प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळं सवडच झाली नाही. हा, रास्ताच आहे. तेव्हा म्हटलं दोन चार दिवस इथे येऊन मुक्कामच करावा. हा, आपल्या संस्थेचं काम नीट पाहायलाही मिळेल आणि तेवढा हवा पार्टी होईल. या आपल्या कन्या वाटत. हो, मला वाटलंच ते. आपल्या कन्यालाही बरोबर आणलं हे पाहून मला आनंद झाला. आनंद म्हणजे काय? अत्यानंद का? हो, अगदी अत्यानंद झाला. फार हुशार मुलगी आहे. परवाच कॉलेज बंद झालं तिचं. हो, सध्या सुट्टीच आहे. नुसत्या टाळ्या वाजवू नका.
मी आज हे झाड इथं का लावतोय याचा प्रथम अर्थ समजून घ्या. बरोबर. प्रत्येकानं निदान एक तरी झाड दरवर्षी लावलंच पाहिजे, तरच आपल्या देशात जंगलं निर्माण होती. देशात मोठमोठी जंगलं निर्माण झाल्याशिवाय स्वराज्य मिळणं शक्य नाही. प्राचीन काळी या भरतखंडात दंडकारण्यासारखी अरण्य होती, म्हणून रामराज्य चालत होती. आज लोक दुबळे झालेत, याच कारण लोकांना पोटभर खायला मिळत नाही. का मिळत नाही? तर पावसाचं मान कमी झालंय. का कमी झालंय? तर सरकारनं देशातली सारी जंगलं हळूहळू नाहीशी करण्याचा सपाटा चालवलाय. हे आतापर्यंत एका गाढवाला कळलं असेल तर शपथ. म्हणून मी म्हणतो की झाड लावा आणि जंगल वाढ. जंगल वाढली की धोधो पाऊस पडू लागलाच पाहिजे. पाऊस पडला की धान्याची चंगळ, लोकांना खायला भरपूर, आणि लोक एकदा धडधाकट झाले की चुटकी सरशी स्वराज्य मिळवता येईल. म्हणजे जंगल वाढवा. असो, देशातील जंगल वाढवण्याचं हे कार्य या संस्थेनं हाती घ्यावं अशी माझी इच्छा आहे, आणि म्हणून या संस्थेला मी 5,000 रुपये देणगी जाहीर करतो. आनंद आनंद आनंद. बरं मिस्टर चंडीराम, वृक्षारोपणाची जागा कुठे? ही इथे समोर. चला अण्णा. माझं नाव औदुंबर शाळीग्राम आहे म्हटलं. असं ह्या कमर का आहात तुम्ही इथं? मला वाटलं. काय 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 म्हणजे काय वाटलं? काय तुम्हाला काय वाटलं? नाही. मग त्या दिवशी मारी सेकंड क्लास म्हणून चालला होता. मग आणि आज राष्ट्रकार्यासाठी हा झाडू मी हातात घेतलेला आहे. असं हा काय माझा धंदा नव्हे? मग तोंड का चुकता मापासून? मी ब्रह्मचारी आहे, स्त्रियांच्या चेहऱ्याकडे बघायचं नाही असा माझा निश्चय आहे. केव्हापासून? पूर्वीपासून. मग परवा आगगाडीत? तर चांगली माझ्या जेराकडे बघवता की टकमग. हो हो, पण मग त्यानंतरच मी अधिक ठरवलं की आता तर यापुढे मुळीच स्त्रीच्या चेहऱ्याकडे बघायचं नाही म्हणून. हसताय काय? रात नाही करताय? नमस्कार. अहो ब्रह्मचारी, जस्ट अ मिनिट.
काही काम असेल ते स्पष्ट बोला. माझं राष्ट्र कार्य तिकडे अडून बसलेलं आहे. मी जरा नदीवरून पोहून येते. मग जा. तोपर्यंत माझी खोली झाडून ठेवा. मिस किशोरी, तुम्ही मला काय तुमच्या घरचा नोकर समजतात काय? नोकर असं कोण म्हणे? नोकर छिछे. तुम्ही काय पोहायला चालत का नदीवर एकट्याच? हो का? का आपलं लग्न मोडलं म्हणून जीव द्यायला चाललात? करा इथे स्नान करा, नदीवर जाऊन काय मरायचं काय एकटं का? हो मी मेने म्हणून तुम्हाला थोडं सुतक लागणार आहे. सुतक जरी लागलं नाही तरी पण पुढची व्यवस्था करावी लागेल ना सगळी. म्हणजे थोडे सुतक लागणार आहे. इतकी तुम्हाला काळजी वाटते तर चला माझ्या बरोबर. तुमच्या बरोबर आणि एकटा? वा छान. का भय वाटत? आणि भय माझ नाही. पण तुम्हाला तुमच्या ब्रह्मचर्याचं भय वाटत खास? ब्रह्मचर्याचं भय? हो हो ब्रह्मचर्याचं. माझ्या बरोबर एकटे येण्याची छाती आहे का तुमची? एपा एपा असलं भलत चलत बोलून या ब्रह्मचार्याला चिडवू नका सांगून ठेवतो. बस करा बस करा. का 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 कशाला उगीच पाप दवडता? तुम्ही माझ्या बरोबर एकटे ना? हा मग शक्यच नाही. शक्य नाही? हो हो मी शक्य नाही. असं का? मग वा पुढं आम्ही आमचा दासबोध तडा घेऊन येतो. पुढं कशाला वा? का यायचं असेल तर चला की बघू माझ्या बरोबर. आज चला आहेच आमचा हनुमान स्तोत्र आमच्या जवळ. चला. पण हे तुमचं राष्ट्रकार्य मात्र इथेच ठेवा. तुमच्या गावर राहत. चला. बर आठवा आठवा लवकर आंघोळ करा. आणि तुम्ही? मी मी आपलं हनुमान स्तोत्राचं पाठांतर करीत राहतो. अगदीच अरसी घात क्यो आता मारुती स्तोत्र प्रारंभा. पुरे की तुमचे जलविहार नाहीतर आपला मी जातोच कसा?
थांबा बर बुडाले जय बजरंग बली एवढंच गुडघावर पाणी नाही तर बुडतायत होय होय बसा 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 विश्रांती घ्या थोडी बापरे बापरे अरे 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 आमचं मारुती स्तोत्र भिजलं की हो मी काय करू मला एकदम भीती वाटली वाटायचीच भीती पराक्रम गाजला मी जास्त केवढी पोहता येत नाही ते बर आता एकदा कपडे बदला आणि तुम्ही आम्हाला जर आंघोळ केली पाहिजे अजून महाबळी प्राण जाता सकाळी सुखारी काळी वैष्णव गायका हिनोदारी रूपा सुंदरा चंद्र रमान बजरंगली बजरंगली मनोजवं मार्दुतुर्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत् मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये क्षमस्व 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 अरे 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 काय केलं मी भगवंता पातक्याला क्षमा कर पातक्याला क्षमा कर बलभीमा बलभीमा शत्रुन्मर्दय मर्दय मारय मारय चूर्णय चूर्णय खे खे श्रीरामचन्द्राज्ञया मम कार्य सिद्धिं कुरु कुरु ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रा फट् स्वाहा विचित्रवीर हनुमन् मम सर्वशत्रून् भस्म कुरु अरे बाप रे आणखी काय झालं तुम्हाला काय काय झालं काय झालंय विंचू चावला मला विंचू अरे बाप रे रडू नका पण मग असं कसं चढेल ना तो बरं उठ उठ सावकाश जाऊया घरा उठ उठ सावकाश सावकाश मला उभं राहता येत नाही मग आता तुम्ही चालणार कशा तुम्ही उचलून द्या मला अरे बाप रे बरं चला सावकाश 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 म्हणजे अगदी त्या डोंगरापर्यंत त्याच्याही पलीकडे तो पुसट डोंगर दिसतोय ना तो पर्यंत हा जंगलाची जोपासना करायला ही जागा चांगली दिसते मग आहे आपल्या दिंडीची रक्कम हातात पडली की कामाला सुरुवात करतो मग काय जिकडे तिकडे झाडच झाड झाडच झाड बर पण काय हो या भागात पाऊस किती पडतो पाऊस पुष्कळ पडत असावा अहो पुष्कळ म्हणजे किती इंच 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 थांबा असा इतका पडत असेल इतकाच कमीत कमी शे 200 इंच पाऊस पडला पाहिजे इथं शे 200 इंच हो शे 200 हा पडेल की पण फक्त 5000 एवढं सगळं कसं जमायचं तो उंच डोंगर कोणता तो तो ना हा हा महाबळेश्वर अहो महाबळेश्वर इथे कुठं असेल नाही पाहू बरं हा मग तो माथेरानच असेल ही ही नदी कोणती कोणती ती दुरीसारखी हा हे कोण हो ती कोण किशोरी आणि हा कोण तुला ठेवून चाललाय बेशरम चला शिंदीराम काहीतरी भानगड दिसते रामखो माझ्या मुलीला पळून नेतो मी मी पळून येतोय शक्य काय औदुंबा शाळीग्राम गुरुवा अगदी अहो पण ती तशी नाही आपण काय चाललंय काय तुमचं सगळ्यांचं हे यांना फळा विंचू चावला म्हणून मी हातावर घेऊन चाललो होतो मला विंचू चावला नाही चावला विंचू तुम्हाला बदमाश अहो पण नाही तुमच्या संस्थेत असला बदमाश मी आता एक पैसा सुद्धा देणार नाही हे पहा हे असं नका करू मी याला आत्ताच्या आत्ता हकलून देतो कोण आहे तिकडं लंबोदर आई साहेब मी काय हकला याला मी स्वतः जातो एका ब्रह्मचार्यावर तुम्ही विनाकारण संशय घेत आहात पण लक्षात ठेवा ब्रह्मचारी हनुमंत भीष्माचार्य शंकराचार्य हे सर्व माझे पाठीराखी तुम्हाला पाहून घेतली हा मी चाललो तुमचं तोंड सुद्धा पाण्याच्या माझी औदुंबर औदुंबर
बाबा खरं चालले जाऊन दे औदुंबर चुप औदुंबर बाबा मी पाया पडते मी थट्टा केली त्यांची फार चांगले आहेत ते बोलू नकोस कशाला त्याच्या आपल्यावर पाहून घालते बाबा फार चांगले आहेत ते बोलवा ना त्यांना काय काय डॅमेज माणूस आहे अहो मला इतकी कल्पना नव्हती अरे वा रे ब्रह्मचारी वा औदुंबर थांबा ना औदुंबर किशोरी किशोरी काय वेडी मुलगी आहे खरंच अगदीच वेडे दिसत औदुंबर औदुंबर काय आहे थांबा ना बस कर माझी आई झालं एवढं पुष्कळ झालं ब्रह्मचारी मेवा पाकी किंमत एक आणा ऐका हो ऐका ब्रह्मचारी मेवा पाकी किंमत एक आणा कडुनिंबाचा ताजा लज्जतदार रस पाटली किंमत दोन आणि पाटली किंमत दोन आणि कडुनिंबाचा ताजा लज्जतदार रस पाटली किंमत दोन आणि या 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 गुड मॉर्निंग ओनली वन का लो Have you say my God, they do not know what they do. I will be done. Please conquer my heart. साखर बेदाणा खजूर खार का नाना तुपात तळले पिसते बदाम नच हे सस्ते काजू कंदा हारी जरदाळू हे भारी मिसळून केला हाने महा देशासाठी हा सेवा घ्यावा या या मुलीनो मुलानो तरुणानो तरुणीनो म्हातारानो आणि सर्वानो या माझा ब्रह्मचारी मेवा खा औदुंबर चक्कर अरे काय रे अरे हे माकोड हे फिरतो मार्केट हे काय भानगड आहे तरी काही अरे बाबा हे स्वावलंबन आहे स्वावलंबन काय स्वावलंबन हो स्वावलंबन हे तुला कळायच नाही अशी तरुणा नाही का अरे स्वतःच्या पायावर उभं राहून उपजीविका करणाऱ्या प्रामाणिक कष्टाचा हा सगळा विजय आहे शाबास शाबास तुमचं नाव काय सांगा भाऊ पण तुम्ही कोण मी मी इथल्या दुष्काळ वर्तमानपत्राचा रिपोर्टर आहे तुमचं अगोदर नाव सांगा भाऊ सांग सांग बाबा सांग पिढ्या जाऊ दे एकदा औदुंबर धुंडीराज शाळीग्राम औदुंबर धुंडीराज शाळीग्राम तुम्ही शिकला आहात कुठपर्यंत बी ए का नाही बी ए जी नापास बी ए जी नॉन बी ए जी आहेत नॉन बी ए जी नॉन बी ए जी असं 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 बरं तुम्ही पदवीधर असून हा धंदा करत आहात मग यात बिघडलं काय बिघडलं काय नाही जरा असा चेहरा नीट करून उभे राहू असा जरा थोडे बाजूला औदुंबर तुझा ट्रेडमार्क घे की डोक्यावर तुझ्या का रे ए माकडा बस मी जरा बाजूला होतो माकडा बरोबर माझा फोटो नको जरा थोडी अशी मान इकडे करा बस बस ठीक ते जरा माकड सरा धरा बघू स्टडी प्लीज थँक्स वर्तमानपत्रे मासिके क्रॉनिकल केसरी टाइम्स आजचा नवा काळ सकाळ त्रिकाळ दुष्काळ अर्धाणा दुष्काळ बेकारीवर रामबाण उपाय स्वावलंबन आता जय जयकार ब्रह्मचारी औदुंबर यांनी शोधून काढलेला ब्रह्मचारी मेवा अहो बाबा अगं काय हा पाहिलं का औदुंबरांचा फोटो नाव काढ नकोस त्या औदुंबऱ्याचं पाजी लेखाचा गौरी शंकरजीनी याच्यामुळे आमच्या संस्थेला देणगी दिली नाही आता मला बाहेर गावी भिक्षेला गेलं पाहिजे मागा भिक्षा पण ही वाचून तर पहा बाबा काय पाहिजे वाचून वा 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 क्षमा औदुंबर पाहिलं हा आमच्या स्वावलंबन विद्या मंदिराचा विजय आहे हा आमच्या शिक्षणाचा जय जयकार आहे शाबास त्याच वेळी मला वाटलं की हा पोऱ्या पुढे माग आपल्या संस्थेचं नाव काढणार काढणार म्हणजे काय अगदी काढणारच शाबास वा छान आहे छान छान वा 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 काय पराक्रम गाजवलाय सुखरूप आहे ना माझा हो हो सुखरूप आहे तुमचा औदू माकड घेऊन अगदी सुखरूप आहे त्याला घेऊन तरी कशाला कशाला हो
असलं कारण जिवंत असलं काय आणखी मेलं काय सारखं पहा पहा खांद्यावर माकड काय पुढे हात गाडी काय आमच्या 42 कुळीत असा कुलदीपक निघाला नाही हा पाहिलात का एक मूर्ख पदवीधर मूर्ख है जर अशान का कुछ राष्ट्र सुधारणार स्वराज्य मिळणार तुम्ही काही वाटेल ते करा उद्योग धंदे वाढवा कारखाने काढा सत्याग्रह करा नाहीतर उपास करा हिंदुस्थानातली सारी जंगल ताब्यात घेतल्याशिवाय स्वराज्य मिळणं शक्य नाही पण बाबा तुमच्या जंगलाचं वेड जाणार तरी कधी हे वेड काय नाहीतर काय जंगल शास्त्राची शास्त्रीय माहिती घ्यायला सांग तुझा कोणता औदुंबर का कोणताला वाटेल ती मदत करीन मी ते काही नाही मुनीम उद्याच्या उद्या वर्तमानपत्रात जाहिरात द्या आणि अर्ज बोलवा तरुण पाहिजे बर पण बाबा मी त्या तरुणांना इथे जाऊन तरी विचारते ते तू त्यांना विचार ही आणि तुम्ही जाहिरात साहेब पैसा राहू दे काय राहू दे मी पान खाल्लंय मला काय करायचं पान सर काय हा हो ते अहो पक्का डांबीस आहे हा काका अहो त्यानं माझ्या दुकानातून उधार माल नेला तो अजून तोंड दाखवत नाही छेछे दुसऱ्यात कोणीतरी असेल नाही हो हाच तो दाढीवाला असू दे दाढी देईन का मॅडम गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग काय पाहिजे आपल्याला हे ग्रस्त आपण पाहिजेत का कधी कोण पाहू पाहू कोण हे हो ते माहिती आहे पण पण का कुठे राहतात हे कोण हे म्हणजे तसं नव्हे हा एक ब्रह्मचारी मेवा विकणारा फेरीवाला ब्रह्मचारी आहे त्यांच्याशी तुमचं काय काम माझं त्यांच्याशी खासी काम आहे ते ठीक आहे नाही पण म्हणजे असं की मी आज 4-8 दिवस तुमची गाठ घेण्याचा प्रयत्न करतोय माझी हो माझं काही तुमच्याशी खासगी काम आहे असं पण प्रथम मला यांची गाठ घालून द्या पाहू माझी काही हरकत नाही पण ब्रह्मचारी म्हटला म्हणजे 12 पिंपळावर थांबून जा गावावर हुडकीत बसावं लागेल त्याला तेव्हा तेव्हा काय आपण मिळूनच हुडकूया झालं All Heaven God Only one पैसा माझ्याजवळ सर्व नोटाज आहेत आपल्याजवळ एखादा पैसा आहे का सुट्टा हो हो आहे मी देऊ शकतो मॅडम स्टार्ट क्विक शक्तिवर्धक मेवा पाकिट किंमत एक आणा शक्तिवर्धक मेवा पाकिट किंमत एक आणा हा थांबा 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 शक्तिवर्धक घ्या तिथला आणि पैसा टाका तिथं जा अरे कोण तुम्ही शबास दुष्काळात 13 आंबे ना तुम्ही भेटा किती आनंद झाला मला हो आईचा कशाला उगाच झोंग करता हे मी काय विसरलो नाही ते अजून रागावू नका मी तुमची क्षमा मागायला आले क्षमा औदुंबर आवाज जाऊ दे हो त्याला कशाला त्या माथी फुलच्या नाजी लागला तुम्ही माझ्याबरोबर चला भाऊ तुमच्याशी मला जरा खासगी काम आहे औदुंबर औदुंबर अहो काय लेखाने जादू टाकले कोणाला माहित ब्रह्मचारी मेवा औदुंबर औदुंबर मग काय केलं म्हणजे तुमची समजूत पटेल काय त्या दिवशी तुम्हाला विंचू चालवत नाही का विंचू माफ करा ना नुसती थट्टा होती थट्टा काही ही थट्टा आता तुम्हाला विंचूच काय पण इंग्लिश रीड असली तर मी तुम्हाला मदत म्हणून करणार मग नाही ना बोलणार तुम्ही माझ्याशी नाही 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 पण थांबाल की नाही जरा ब्रह्मचारी कधीही थांबत नसतात असं का हो अहो फेरीवाले ब्रह्मचारी मला तुमच्या मेव्याचं एक पाकिट विकत द्या पाहू मेव्याचं पाकिट पहिल्या प्रथम एक आणा टाका पाहू माझ्याजवळ 5 रुपयाची नोट आहे मग मोड आहे का तुमच्याजवळ मोड नसते तरी आणून देतो हे माझं माकड सांभाळता का नको हा ब्रह्मचारी आहे त्यालाही पळवून द्याल थांबा इथंच अहो चकोर आलो आलो या 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 लवकर या काय 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 हो तुमचं माझ्याशी काम आहे ना हो 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 खासगी मग
हा माझा पत्ता घ्या. बर आणखी. आणि ही हातगाडी घ्या. आणि आणि ही माझ्या घरी घेऊन या. म्हणजे काय काय करायचं काय ठरवलंय तुम्ही? बोलायचं नाही. तुमचं माझ्याशी काम आहे ना? हो. मी तुम्हाला भेटावं असं वाटतं ना? हो. मग ही हातगाडी घ्या घ्या. बर. आणि हे पहा औदुंबांना माझ्याकडे पाठवून द्या. उत्तम. कुठे गेले कुठे गेले? जा बाबा जा मोटारीकडे. जितीन मी हूं म्हटल्यावर गाडी सुरू कर. हा बर. अरे माझी गाडी सांभाळ. हा लक्ष ठेव. सांभाळतो. हे हा ब्रह्मचारी मेवा. आणखी हे तुमचे उरलेले 4 रुपये 15 आणे. तुम्ही आत या पाहू. कशाला? कशाला म्हणजे माझी नाणी मला पाहून आणि मोजून घेतली पाहिजे. या या. आपण वाद काय हटपा हटपा लवकर. अलीकडे बाजारात खोटी नाणी फारच येऊ लागली. असं का? तिकडे हटपा हटपा लवकर माझी गाडी तिकडे एकटी आहे. पाहिलं ही आणली खोटी. अरे 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 माझी गाडी. जा बाबा जा. म्हणजे खरा मेवा उपटला त्यानं आणि आमच्या वाट्याला आला हा सुका मेवा. मदिराक्षी त्याला आणि कडुलिंबाचं सर्वच आम्हाला. चला बाबा चला. ए बीज पुड्या यहां दे. अरे दादा मी काय फेरीवाला काय? अच्छा. हा हा हा. बर मग हे गोड सरबत घेऊन जा त्याच्या बरोबर. चला तितकंच ओझ कमी झालं. अहो अहो नाही बोलत. बर आम्ही तुमच्या धाकट्या भाऊशी बोलू. काय रे छोटे ब्रह्मचारी? हा माझा धाकटा फोन हवे. हा नाही इकडं करा पाहुचे रा करा. किती साम्य आहे म्हणता. बाकी तुम्ही ब्रह्मचारी राहण्याचा निश्चय केला हे फार चांगलं केलं. नाहीतर तुमचं लग्न होणं शक्य नाही. ते जाऊ द्या. मी मनात आणलं तर पुरींची फलटणच्या फलटण लागेल माझ्या मग. भ्रम आहे तुमचा. भ्रम काय? भ्रम हो भ्रम. इतर पुरींच राहून द्या पण मला तर तुमच्या संबंधी काहीच भावना वाटत नाही. खरं म्हणता शक्यच नाही. शक्य नाही. शक्य काय नाही? माझ्याबद्दल तुम्हाला काही सुद्धा वाटत नाही? अगदी काही सुद्धा नाही. तुमच्या मारुती शपथ सांगते. मला तुमच्याबद्दल कसं वाटत? व मला वाटत पण काय वाटत? तसं काय नाही. हा गैरसमज करून घेऊ नका. फक्त आदर नाही रे. काय बरं ताई साहेब तुम्हीच आता हात टेकलाचा नव. अरे पण तू अगोदरच उभा होतास की इथं? हा होय होय होय. बाहेर एक बाबा आला या तुम्हाला भेटाय पाहिजे. अस मग तिने आत पाठवून दे. होय. अरे जी हे बघ हे पत्र घे. त्या बाबाला देऊ. त्या बाबाच नाही कशाला? मग परवा तू गाडी पोचवलीस ना ती मेव्याची ढकल गाडी. होय होय तीच तीच. तिथं औदुबांना नेऊन दे. दाढीवाला बाबा. होय 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 तीच. होय होय होय. हे बघ त्यांनी उत्तर दिलं ना तर घेऊन या. कोण आले? ही सारी होय. मी येऊ का? तुम्हाला ताई साहेब बोलावत्या. हो का? होय. त्यांनी मला पाहिलं का रे? अहो बघत्याल की तो. बरोबर आहे. Yeah.
ಹೊರಗೆ ಹಟ್ಟದಿಯಾ. ಓಹೋ ಓಹೋ, ಯಾ ಯಾ ಯಾ, ಬಸನ ಬಸ. ಆಹಾ, ಕಾಯ ಕಾಯ ಸೂರ್ ಛೇಡ್ಲೆ ಸುರಾವರ್ ಮೀ ನುಸ್ತಾ ತರಂಗತ್ 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 ಇತ್ಪರ್ಯಂತ ಆಲೋ. पण गटलाय मात्र खाऊ नका. छे छे, आपण त्या दिवशी आमची चांगलीच फजिती केली होती. ती कशी काय बुवा? अहो, मूर्खासारखी ती हात गाडे घेऊन भर रस्त्यातून मला इथपर्यंत यावं लागलं ना. पण आलात ना. हो, तुम्ही सांगितलं म्हणूनच हे काम करायला तयार झालो. थँक्स थँक्स. नो मेन्शन नो मेन्शन. हे काय बरं बरं, तुमचं काम काय होतं ते नाही सांगितलं. हो, म्हणजे त्याचं असं आहे. कसं? रागावणार नाही ना तुम्ही? छे छे, मुळीच नाही. बोला तुम्ही. मग बोलतो तर. बोला बोला ना. बोला. माझं तुमच्यावर प्रेम बघ. प्रेम? हो, का? तसं नव्हे, पण कुठं कधी बसलं ते? ते त्या दिवशी तुम्हाला रस्त्यावरून जाताना पाहिलं ते. हा हा, त्या दिवशी त्या क्षणीच मी तुमच्यावर मोहित झालो. लव ऍट फर्स्ट साईट म्हणतात ना. म्हणजे ते कादंबरीतलं? तेच तेच मला झालंय. बरं बरं, मग म्हणणं काय तुमचं? म्हणणं काय असणार दुसरं? रात्रंदिवस मी तुमच्या विचारात असतो. झोप नाही, भूक नाही, तहान नाही, काही नाही, का काही नाही. अरे 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 अरे, बरं मग तुम्ही असं करा. कसं कसं? थांबा थांबतो. ही डायरी घ्या. बर, त्यात तुमचं नाव आणि पत्ता लिहून ठेवा. बर. हो, बहुत अच्छे. का हो, दीता ना? का? नाही म्हणजे लिहायला काही नाही. ते काय तिथे आहे? अरे हो, आता म्हणा वाटलं तर. म्हणा म्हणते. हा, अरे अरे, चल आहो. का हो? तसं काही विशेष नाही, पण यात तर पुष्कळच नाव आणि पत्ते आहेत की हो. अहो, त्यातच एक तुम्ही. अहो, पण ह्या सर्वांमध्ये आम्ही काही आशा धरावी का? का ना धरावी? नाही, मी म्हणते का ना धरावी. नाही, तुमच्या मनात असलं म्हणजे मग. आशा अमर आहे. अरे तेही खरंच, मग लिहितोच. मग लिहा. काय बसले? ब्रह्मचारी अवदुंबरी यास सादर प्रणिपात असं प्रेम शब्द नव्हता वाटत. तुमचे पत्र पोहोचले. त्या दिवशी तुम्ही माझे इच्छेवृद्ध माकड घेऊन गेलात म्हणून मी फार रागावले आहे. तुमच्या माकडाची एकसारखी आठवण होते आणि आमची काय बसले रवी, त्याची प्रकृती कशी काय आहे ते कळवले नाही, त्यामुळे काळजी लागली आहे. तरी सोबत पाठवलेल्या गड्याबरोबर एक दिवसासाठी ते त्याला पाठवून देणे. आठवड्याचा सुकामेवाही पाठवून द्यावा. का? लेका, माझ्यापेक्षा तिला तुझी आठवण अधिक होते काय? तुझी आठवण अधिक होते काय? माझ्यापेक्षा तू तिला अधिक आवडतो काय रे? मत्सा मत्सर वाटतो तुझा की असं वाटतं की गाणं आपण तुझा जीव घ्यावं. माकड,
माझ्यापेक्षा माकडाची किंमत तिला अधिक वाटते काय? आताच जाऊन विचारतो. किशोरी, 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 काय ओरडता किती? घरात बाबा नाही म्हणून बरं. आणि असे ना असली तर मला काय त्याचं? तर अहो पण ते तुमचं माकड कुठं आहे? माकड, माकड, माकड. माकडाची किंमत तुला माझ्यापेक्षा जास्त वाटते काय? हो हो, माकड जास्त वाटते काय तुला? ओ हो 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 हो, राग आला वाटतं. मग का नाही येणार? म्हणे राग आला वाटतं. मग कशाला राखली होती ती दाढी? मग सांगायचं होतं तस, मी काय नाही म्हणत होतो. आता कोण म्हणेल? बसणार ना खाली? का? प्रथम मला हे सांगा की माझ्याविषयी तुम्हाला काही वाटायला लागले का? बसा चला, मग सांगे ना. चला म्हणता ना. मला तुमच्याविषयी पुष्कळ पुष्कळ वाटत. खरं? हो. मग मग काय काय वाटत ते सांगा पाहू. सांगा ना, सांगा सांगा. ते नाही सांगते स्पष्ट. का? तुम्ही सांगा पाहू तुम्हाला काय वाटत ते. मी सांगू? हो. माझी स्थितीच पंचेरी पडायला लागली गो. मग पण हे पा, काहीतरी उच्च, उदात्त आणि पवित्र असं मात्र अगदी वाटत. एवढं? आणखी वाटत ना आपलं बाहेरच्या जगाचं की नाही, अगदी पूर्ण पूर्ण विसर पडल्यासारखं वाटतं. आणि ते राष्ट्रकार्य, देशोद्धार, स्वावलंबन हे शब्द डोक्यातून अगदी वितळून चाललेत. आणखी आणखी माझ्या माझ्या सगळ्या अंगातून गोड गोड झिणझिण्या निघाव्यात असं वाटत. खरं? हो. आणखी तुझा हा हात असाच हातात धरून तुझ्या अगदी शेजारी अगदी शेजारी नेहमी बसून राहू असंही पण वाटत. मलाही पण तसंच वाटत. आणखी आणखी काय वाटतं माहितीये तुम्हाला? काय? तुमच्या तुमच्या चेहऱ्याकडे पाहायची आणि बोलायची सुद्धा लाज वाटते. मग आपण बोलूयास नको. मग शोभे हात जगाळा.
अमृत धारा जिम जिम बरसती अमृत धारा या भावनेला काय म्हणतात कोण जाणे, मलाही माहित नाही। हो का, ते प्रेम भी म्हणतात ते तर नसेल नाही। छे छे, अगदी ते भयंकरच घाणेरड अश्लील ते। तर आपली भावना किती बर पवित्र आहे नाही का। हो खरंच असंच जर आपणाला जन्मभर एकत्र राहता आलं तर किती छान होईल। किती छान बोललात, पण असं राहणं कसं बरं शक्य आहे। का बरं नाही, का नाही एकत्र राहणं शक्य आपल्याला। समजा उद्या बाबांनी माझं दुसऱ्याशी लग्न जमवलं। बाबा ते तुझ्या मुळीच आवडणार नाही, मला सांगतो तुझं लग्न दुसऱ्याशी। मग काय, आपण दोघं मिळून एक ब्रह्मचारी आश्रम काढू म्हणजे झालं। किती भोळे आहात तुम्ही, काही कळत नाही तुम्हाला। काय काय म्हणतेस काय तू, मला कळत नाही मी भोळा आहे। हो हो हो, चला बघू बाबांच्याकडे। कशाला, आपणा दोघांना काय वाटत याचा मला आज निकाल लावलाच पाहिजे। बाबांच्याकडे जाऊ। तुमची मतं मला तंतोतंत पटली आणि म्हणून इतक्या अर्जदारातून मी तुमची निवड केली। बर मग कॅनडा देशात जाऊन 2 वर्ष राहून तुम्हाला जंगल शास्त्राचा अभ्यास करावा लागेल। परदेशी द्यायला माझ्या मुळीच हरकत नाही, मला आवडेल असते, पण एक अडचण आहे। अडचण ती कोणती? म्हणजे मी आहे अविवाहित, गोऱ्या लोकांच्या देशात 2 वर्ष आणि पुन्हा एकटं राहायचं म्हणजे माझं शूल बिघडण्याचा संभव आहे। आपलं स्पष्ट सांगतो। भिऊ नका, अहो तुमच्या शिलाची तुमच्यापेक्षा मला फार काळजी आहे आणि त्याची उपाययोजनाही मी करून ठेवली आहे। तुमची सहकुटुंब रवानगी करतो। काय म्हणता तर काय किशोरी। बाबा बाबा या ना, बसा। बाबा तुम्हाला मला एक गंमत सांगायची आहे। आम्हालाही तुला एक गंमत सांगायची आहे। का? आम्ही तुमचं लग्न करायचं ठरवलंय। काय म्हणता, मी देखील अगदी तेच ठरवलंय। आणि अगदी तुला आवडेल असंच माणूस आहे। अगदी तुम्हाला देखील ते माणूस आवडेल। अहो काय म्हणता काय, गप बसा तुम्ही। बाबा हे औदुंबर, हे चकोर,
याना ओळखलत का तुम्ही? त्यांचं राहून दे ग ते का प्रथम याना तू ओळखलस का? हो चांगलंच, यांचं नाव आहे माझ्या डायरीत. असं काय हो? मग बोल, आहेत का तुला हे पसंत? ते जाऊ द्या. तुम्हाला आहेत का हे पसंत? यांचा काय संबंध? अगं यांच्याशी मी तुझं लग्न ठरवलंय. यांच्याशी? हो म्हणजे माझ्या संमतीनच. तुझ्याशी? हा काय बोलताय काय तुम्ही? पण तुम्ही मध्ये काय बोलता? बोलू देत, मी यांच्याशी लग्न करायचं ठरवलंय. माझ्याशी आणि लग्न? छेछे भलतेच गपसता की नाही तुम्ही? अहो यांच्याशी तुमचं लग्न होणं शक्यच नाही मुळे. ते का? अहो यांनी आजन्म आमरण ब्रह्मचर्य राहण्याची जाहीर प्रतिज्ञा केली आहे. मग का हो खरं काय? हो हो दुर्दैवानं ते खरंय. मग अशी पवित्र प्रतिज्ञा बोलण्याचे पापी विचार तुमच्या डोक्यात आले तरी कसे? अहो पण त्याला मी काय करू? मला न विचारता त्यांनी सगळं ठरवून टाकलं. या क्षणापर्यंत लग्नाची भानगड मला माहित नव्हती. वा खोट बोलता. कसं खोट? आपलं एकत्र राहायचं ठरलं होतं. एकत्र राहायचं ठरलं होतं पण नाही आणि पीठ नाही. तुम्ही माझ्याशी लग्न केलंच पाहिजे. पण म्हणजे याने आपली प्रतिज्ञा मोडावी की काय? मोडावी मोडावी मोडावी. ते मला शक्य नाही. शक्य नाही? नाही शक्य नाही. मी खरं सांगू का? सांगा. बोल बोल बोल. अरे अरे सगळा घोटाळा करून टाकलाय. खरं सांगू का मी तुम्हाला? या माझ्या बहिणीसारख्या आहे. बहिणीसारख्या? हो. चालते बा चालते बा चालते बा. इथून मला तुमचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. किशोरी बदमाश चको पाहता काय? याला हाकलून द्या. किशोरी किशोरी. अरे औदुंबर अरे ऐकलंस ना? मग आता बाण बाण उघडलं दार. बर बर पण रडू तरी नकोस. उगी 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 उगी. आणि ऐकलंस का? ते चक्को फार चांगले असू दे. आणि जंगल शास्त्राची इतर आवड आहे. मला नाही माझ्या आयुष्य तुझं जंगल करायचं. तुम्ही जा जाता ना. जातो पण रडणार नाहीस ना तू? नाही बिचारी तुझी आई असती.
हे पहा चकोर, तिचं बोलणं तुम्ही बिलकुल मनाला लावून घेऊ नका. अहो, आईची आठवणारी म्हणजे अशीच चिडते. तरी खरंच आहे. आता पहावा, तुमच्यावर सर्वस्वी अवलंबून आहे. मी सांगेन तिला समजावून. बरी बसती थोबाडी, खोटं बोलायला पाहिजे नाही का? बोला, खोटं बोला. आता कसा शंख करी जन्मभर, उद्योग काय दुसरं तुम्हाला? बहिणीसारखी आहे काय तुझ्या? हा, बहिणीसारखी आहे. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत असं बोलायला? बोल, खोटं का बोलणार? खोटं का बोलणार? आणि मग तिनं तुझ्या चांगली श्रीमुखात धडकावली, काय रे बिघडली तिचं? मुलगी झाली म्हणून काय झालं? मॉडर्न करलंय, चेष्टाय तरी बरं, एवढ्यावरच निभावलं. चांगली भडकावली नाही पत्तीची पाडली नाही. बापरे, काय मारली पण थोबाडीत पुरी ना. पळा आता खुशाल, नुसतं ब्रह्मचर्यच पळत बसा जन्मभर, उद्योग काय दुसरा? नाहीतर आहे बसा, हा कडुलिंबाचा पाला चघळत झालं जन्मभर. नाही तर आहेच की हा ब्रह्मचारी सुका मेवा, तो सुद्धा लेखात अजून सरकार रजिस्टर झालेला नाही. अहो, पुढे की आता? हा, कोण किशोरी? तरी मला वाटलं मी एकटाच कसा दुःखी राहीन. किशोरी, किशोरी ये ना, ये. किशोरी बिशोरी आम्ही नाही जाणते. पण मग तुम्ही कोण? आम्ही या चालीचा मालक आहे. मालक? नमस्कार मालक. नमस्कार. हे पहा, आवता महिन्यापासून तुम्ही आमची जागा खाली करा. का? म्हणजे माझं भाडं दिलंय मी भैयाला. भाडं दिलंय पण भला माणस आमच्या चाली कुटुंब वत्सल संसारी माणस माटे हाय. तुझ्यासारखा एकला ब्रह्मचारी आमच्या चालीमध्ये नाही पाहिजे. पण हे सगळं कबूल आहे मला, पण हे अगोदर का नाही सांगितलं? अरे पण आम्ही काय खबर की तुम्ही असा हाय? असा असा म्हणजे कसा? असा आहे ब्रह्मचारी. हे पहा, तुला एक फायद्याची गोष्ट सांगते बघ. सांगा, आता नुसतं उपदेशच ऐकायचा. फायद्याची गोष्ट म्हणजे तू लगीन कर बघ, लगीन. लग्नाशिवाय राहायचा लई खराब राहते बघ. हे तुम्ही मला सांगताय? तुम्ही सांगताय? अविवाहित राहण्याची दुःख काय मला माहितच नसते? मला काय कळतच नाही, भावना नाही. आठवडा झाला या खोलीतला आज केर निघाला नाही. पण आम्ही काय करू? काढणार ती बदामाची फोलपट, त्या कडुलिंबाच्या काड्या, ती माझी पुस्तक आणि. पण आम्ही काय सांगते? हे सामान असंच पडून राहिले, पण ठेवणार कोण नीट रचून? ती बघ, आमची गादी अशीच पडून राहिलेली आहे. घालणार कोण रोज रोज? हे पहा, हे धोतर किती दिवस धुतील नाही, पण धुवायचं कुणी आम्हीच ना. अरे पण आम्हाला काय सांगतो? सकाळच्या वेळेला आंघोळ करतो, पाणी अगदी थंड गार बर्फासारखं, तापून कोण देते आम्हाला? आणि समजा आम्ही आजारी पडलो, आम्हाला ताप आला, तर आमचं कोण डोकं दाबायला आहे? समजा आम्ही मेलो उद्या, आमच्याकरता कोण आहे रडायला? अरे तमारी कोण किशोरी बिशरी छे ना, त्याने बोलाव. अहो पण ती असती किशोरी, तर जाऊन आमचाच गाढवपणा झालाय त्यावर. काय उगत हसताय? काय पडायला लागलाय उगत? अरे होईल होईल, लेकिन होईल का? होईल ते होईल, पण तुम्ही असं जा. आमचं आम्हाला माहिती, तुम्हाला काय करतं? कोण सुखा सुख्या वेळेस राहायला बसलाय? पण आमच्या प्रतिज्ञा, आमचे नियम.
किशोरी मला क्षमा कर, माफ कर, मी तुझा अपराधी आहे, मी पुन्हा असं कधी सुद्धा करणार नाही. किशोरी जाता की नाही तुम्ही इथून? नाही, मी इथून एक पाऊलही जाणार नाही. तू फिरून माझ्या तोंडात मारलीस तरी मी इथून जाणार नाही. रात्रभर मी इथ तुझ्या दाराशी उभा राहील पण जाणार नाही. बोलू नका ना मोठ्यानं, मी तुमची काठी देण्याकरता खाली येते. आणि हे पहा, तुम्ही तिकडे दाराशीच या. तुमची काठी. किशोरी का थांबलात का? जा ना, आणखी काय पाहिजे तुम्हाला? मला मला तुझं प्रेम पाहिजे, मला तू पाहिजेस. किशोरी मला तुझ्याशी लग्न करायचंय. लग्न? माझ्याशी लग्न? वेळ लागलं काय तुम्हाला? मी तुमच्या बहिणीसारखी आहे ना किशोरी. का उगाच माझ्या दुःखावर डागण्या देतेस? बोल. हो म्हण, हो म्हण ना. गप का? गप का? त्या चकोरशी तुझं लग्न नाही ना ठरलं? हो हो हो, त्या चकोरशी माझं लग्न ठरलंय. खरं? अहो अगदी खरं. तुम्ही याल ना लग्नाला? पण त्याचं पहिलं लग्न झालेलं आहे. असे नका, मला कुठे त्याची पर्वा आहे. थांबा, कुठे चाललात? कोण जाणे. त्याच्या कुशी माझं लग्न ठरलेलं ऐकून तुम्हाला काही सुद्धा वाटत नाही? वाटत ना, पण किशोरी आता तुम्हात उभयतांचं लग्न ठरलेलं आहे. तुमचं भावी आयुष्य सुखात जाओ. भावी आयुष्य सुखात जाओ? ना ना, नेवळत वा चालते इथून. किशोरीवा, किशोरी, किशोरी चालते वा, चालते वा इथून. तुमचं तोंड सुद्धा पाहायची माझी इच्छा नाही. आमच्या नशिबात असेल तसं होईल. बाबा, कोण आलं होतं इतक्या रात्री? कोणी नाही, एक गाढव शिरलं होतं बागेत. तरी मी गड्याना सांगतो की फाटक नेहमी लावून घेत जा. बाबा, मी चकोरशी लग्न करायला तयार आहे. काय म्हणतेस, माझी लाडकी किशोरी ती? आता काय, उद्या आमंत्रण पत्रिका, परवा लग्न. लग्न पत्रिका काय? श्रीयुत जंगली महाराज प्रसन्न, श्री जंगली महाराज प्रसन्न. आमचे घरी श्री जंगली महाराजांचे कृपेन आमची कन्या सौ का किशोरी हिचा विवाह चिरंजीव वधुकांक्षी चकोर. वधुकांक्षी, वधुकांक्षी, वधुकांक्षी. पहिली बायको जिवंत असताना लेखा तर दुसरं लग्न करायला निघालाय आणि आमच्या पहिल्या लग्नाचा अजून पत्ता नाही. काय म्हणालात? अहो तुम्हाला काय त्याच, शेजारी झाला म्हणून भलत्या गोष्टीत लक्ष घाल नका. जा, शनिवार शनिवार तारीख 13 मे रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर करण्याचं योजलं आहे. करा म्हणा आता बेलाशक, काय संबंध आपला. कार्य सिद्धीस नेण्यास श्रीयुत जंगली महाराज समर्थ आहेत. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन शरम नाही वाटत असं लिहायला. कुटुंब 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 ऐकलं का? काय 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 ऐकलं का? मी तुमची खुली सोडून देऊ का? काही जरूर नाही, तुम्ही जाब गो इथून. बर, जगात एकटं राहायची सोय झालेली नाही आता. Hey,
महात्मा गांधी की जय। बाबानो बाबानो या गांधींचे सेवक तुम्ही नवी सैनिक सैनिक या नव्या सैनिकाचा हा एक पैसा महात्मा गांधींच्या कार्याला खर्च कर। मी त्यांना पाहिलं नाही पण माझा आत्मा मात्र त्यांना पाहतोय। हा घ्या ह्या आंधळ्या सैनिकाचा हा पैसा आहे, जा कार्यालयाला। रामदास महात्मा गांधी की जय। उठा 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 रे उपवास मी करणार आहे, जरूर पडले जीव सुद्धा देणार आहे, पण आता ते लग्न बोलणार आहे। मला माफ करा, काय डोकं फिरलं काय तुमचं? नाही 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 शांत बसा पाहू जरा। आज फारच कष्ट केलेले दिसतात तुम्ही। मी काही कष्ट केले नाही। लग्न काय, उपवास काय, काय आहे काय, पण जीव द्यायला कारण काय? कारण काय तुम्हाला काय करणार आहे कारण? ते अहो समजा एखाद्या तरुणाचं एखाद्या मुलीवरती प्रेम बसत आणि त्या मुलीचं लग्न दुसऱ्याशी ठरलं तर त्या तरुणाला विशेषतः माझ्यासारख्या तरुणाला काय बरं वाटेल? काय म्हणता काय तुमचं आणि प्रेम काका अगदी अशक्य आहे मला प्रेम करणं। होय होय अगदी अशक्य। पण मग तुमच्या ब्रह्मचर्याचं काय होणार? त्यानंच तर सगळा गोंधळ करून ठेवलाय। म्हणजे म्हणजे काय काय आम्ही जर प्रतिज्ञा केली नसती तर हे लग्न काय ठरलं असतं? बघा वाचत काय काय आहे काय भानगड ही आलेच्या त्रिवेणी। अग हा तर तुझा दिगंबर दिग्या। अग बाई तेच त्यांचं लग्न त्रिवेणी। घाबरू नकोस घाबरू नको। अहो काय भानगड काय? अहो दिगंबर म्हणून सांगितलं पण तुम्हाला तो चकोर। चकोर कसा? चकोर नाही तो मला माहिती आहे। माझं घर जावई। तुमचं घर जावई? हो या पुरीस टाकून देऊन इतके दिवस कुठे बेपत्ता झाला होता लेखाचा आणि मुलगी कुणाची? अशी भानगड आहे काही? आता प्रकाश पडला। अहो मी सांगतो कुणाची, गौरी शंकर महाबळेश्वर रिटायर्ड फॉरेस्ट इन्स्पेक्टर। म्हणजे दोघही बदमाश अगदी पूर्णपणे। अजून एक तासभर अवकाश आहे निकाल लागणारा, आपण जाऊया लग्नाचा निकाल लावूया। आणखी त्याचाही पण त्याचा नको लग्नाचा निकाल बरोबर। तो जंगली महाराज कसं काय शिथिल नाही तो हे मी पाहतो। हो गौरी म्हणजे माझा लंगोटी मित्र असं अहो म्हणून तर त्याची मुलगी मी माझ्या मुलाला ठरवली होती। असं का? असं मग पुढे काय झालं काय? मग अहो पण आमचा पोरगा कसला कपाळ करंटा लेखाचा, अहो मुलगी कशी सुंदर आहे म्हणता। हो पाहिलीत ना तुम्ही? हो पाहिलीत ना म्हणजे अगदी नक्षत्रासारखी आहे। अहो त्याच्या बापाला तरी असली बायको कधी मिळाली असती का? याच मुलीशी आमच्या अवधूचं लग्न ठरवलं होत। असं का? मग मग का गेला ना तो पळून राष्ट्रसेवा करता। अरे रे बरं घटक
काय भरायला अजून किती अवकाश आहे? अजून अर्धा तास अवकाश आहे. अर्धा तास? बरं भिकम भट तुम्ही चला भाऊ, चला चला चला. बरं महाराज आपण चला चला चला. लग्नाला किती वेळ आहे कोणाला माहित? लग्नाला मुहूर्त कशाला पाहिजे? एकदा अक्षदा पडल्या म्हणजे मिळवली. काय चाललंय हे? काय होणार माझं? ओ घटका भरली, घटका भरली, घटका भरली. खरंच घटका भरली. गौरी अरा मला वाचव, मी चुकले. गौरी अरा काय अटकलं की नाही? अहो चकोर चकोर आजपा आजपा लवकर. अहो पण आज तरी चला, तुम्ही त्या लोकांचं देखत शोभा नको. काय दंगा आहे? अरे खेळल्या, मंदिराला देणगी दिली नाहीस की नाही आणि वर माझं जावई पळवतोस काय? कोण जावई? तो तो मुंडाला घातलेला रामूची. बदमाश म्हणायचं नाही, चला. शाबास. ओ काय झालं काय? थांबा थांबा. बहिणी मिळाला तुझा नवरा तुझ्या ताब्यात. हे धर धर तो हात, घट्ट धर, सोडू नकोस. हा सोडू नकोस. का सोडेन मी? नको सोडूस. तू एकदा लग्नात हात धरलायस तू मरे पर्यंत सोडू नकोस. कसली ही हिंदू लग्न कोण जाणे? काय हो आता काय करायचं? आम्ही काय करायचं? घटका भरली, लोक जमले, तयारी झाली, माझी अब्रू गेली. आणि माझी अब्रू जात होती की? अहो प्रभाकर आता तुम्ही तरी तयार व्हा. मी लग्न करू? काय म्हणता? काय करून टाका, त्याला काय होतंय? माझं शील. हो तेही खरं. घटका भरली, घटका भरली. मी आता करू काय? पळून जाऊ का जीव देऊ? जीव देऊ नका. तुमच्यावर नसलं तरी तुमच्या मुलीवर माझं प्रेम आहे. पण त्याचा काय उपयोग? का तुम्ही ब्रह्मचारी आहात? त्याचा बिलकुल विचार करू नका. तुम्हाला वाचवण्यासाठी मी माझ्या ब्रह्मचर्यावर सुद्धा पाणी सोडायला या घटकेला तयार आहे. वा वा वा. शाबास शाबास औदुंबर. तुम्ही तरी लवकर या आता. हो तुम्ही पलीकडच्या खोलीत कपडे करा, मुंडोळ्या बांधा. अहो पण कपडे हे मुंडोळ्या? औदुंबर ही सर्व व्यवस्था मी करतो. असा नटवतो तुम्हाला? हो पण तुमचं पहिलं लग्न नाही ना झालेलं? अहो मी ब्रह्मचारी होतो. आपण हे बघा किशोरला अक्षता पडतो पण काही कळतं का म्हणे? अरे गौरी आहे काय भांगड, चल ना लवकर. थांबरे बाबा नवरा मुलगा कुठे आहे? अरे सगळं आहे सगळं आहे. शेठ चला चला लवकर. आम्ही आलो आलो तुमच्या आलोच म्हणून सांगा. झुंबी तू मंडळी जरा थांबून जा. हो मी जातो पण तू जरा लवकर. आलो आलो आलो. चंडीराम आता तुम्ही मुलीचे मामा बना बुवा. अरे वा. अहो मी तुमच्या संस्थेला 10,000 रुपये देतो. बर मग मी होतो तयार. बर मग जाबर आणा तिला. जाओ कुठे? इकडे जाऊ का? इकडे इकडे. असं काय बरं करतेस? रडू नको किशोरी. हा हा चला चला मुली लवकर आठवा, तिकडे लग्न घटी भरत आली. अगं आता पुरे फूट. हा चल लवकर. हा रडू नको. हसू नका, मी मामा आहे, भटजी नाहीये. चल बस. घ्या घ्या लवकर. असा अंतरपाठ भरा की माझा चेहरा मुलीला मुली सुद्धा दिसतो का माने? आता नवरी मुलीला आणा, ती आलीच की. शुभमंगल देव लग्नंदेव तारावलं चंद्रवलंद देव विद्यावलं देव वलंद देव लक्ष्मी बनते शुभमंगल सावधान.
किशोरी कोण तुम्ही हो मीच बाबा किशोरी अरे आमचा आवद्या तुमचा आवद्या अगं हा तर माझा आवदो आवदो हा अरे हा तर आमचा शिष्य औदुंबर ब्रह्मचारी ब्रह्मचारी हाँ काही सुद्धा झालं नाही तुम्ही काही सुद्धा विचार करू ना मी पाहून घेतो हरकत नाही लग्नाची गाठ आहे मी कशी बरं सोडणार बरा हा जन्मसेवक मिळाला ठीक आहे थोडी नीट घाल घालतो आता तुला स्वावलंबन विद्या मंदिरात निवडून अडकून टाकतो लग्नाच्या पिढीत अडकोलात त्यापेक्षा हे काही कठीण नाही माझ भिक्षा कर स्वयंपाक नि खे झाडू वा छान त्रिवेणी याला नीट सांभाळून ने सोडू नको हा न्या न्या सोडू नका आमच्या प्रेमाची प्रेतयात्रा जाई असं काय म्हणायचं बरं पण बाबा तुम्ही मी मी येतो ना दिणगीचे 10,000 रुपये घेऊन येतो या श्रीमंतांना सोडता उपयोग नाही या श्रीमंतांच्या पैशाचा राष्ट्रकार्याला थोडा तरी उपयोग झाला पाहिजे का ना न्या न्या याला सोडू नका कष्टकऱ्याला मात्र विसरू नका कष्ट करा चाकूरकडे जाणार बसा इथं मी चाकूरकडे जाणार बसा म्हणतो ना तू पुष्कळ जाशील पण त्या चकोरला नेला ना त्याच्या पहिल्या बायकोने चांगला जप्त करून ते काय नाही त्याच्या बायको पासून त्यांना हिसकावून घेऊन येणार कुठे चाललीस काय चाललीस तू आणि बोलतेस काय मला भीती आहे का कुणाची माझी फोडून काढीन मी काय मारणार तुम्ही मला प्रसंग आलाच तर मग तसंही करावं लागणार मला म्हटलं होत कि तुम्ही अगदीच निवळट आहात म्हणून फार छान वाटलं होत कि अग पराक्रम जागा व्हायला सुद्धा प्रसंग यावे लागतात नमस्ते मंडळी नमस्ते हे आमचे वडील शतायुषी भव अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि ही आमची आई बाळ अहो पुरे ना आता घरीच राहणार आहे ती दीर्घायुषी भव अष्टपुत्रा सौभाग्यवती भव अरे गाढवा मी तुझं लग्न हिच्याशी जमवलं होत का म्हणता म्हणे मी आजन्म ब्रह्मचारी राहणार ब्रह्मचर्य राखणं म्हणजे काही चेष्टा आहे हल्लीच्या काळी ब्रह्मचर्य राखणं फार कठीण आहे अहो मी इथं ब्रह्मचारी आहे म्हटलं नाही 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 आपली गोष्ट निराळी आहे आपण वृद्ध आहात तेव्हा ब्रह्मचर्य राखतात ते ठीक आहे पण हल्लीच्या तरुण पोरांची कामं नव्हेत काय रे गौरी बरोबर आहे बर औदुंबर किशोरी आता गुरु महाराजांच्या पाया पडा बर अष्टपुत्रा सौभाग्यवती भव ब्रह्मचर्यं पालय हा म्हणजे म्हणता काय अरे दोन्ही गोष्टी जुळणार कशा अहो ब्रह्मचर्याचं पालन करा म्हणजे काय संयम करा बेतान राहा आमच्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सुद्धा ब्रह्मचर्य म्हणजे संयम श्री रामचंद्राप्रमाणे एक पत्नी व्रत आमच्या शास्त्राच्या दृष्टीनं आमच्या दृष्टीने सुद्धा ब्रह्मचर्यच आहे हे बरोबर आहे आपण हे अगोदरच का नाही सांगितलं म्हणजे एवढा उपद्रव तरी घडला नसता Bye.
चले आता निशा तारा लाजरी शुक्र तारा लाजरी चंद्रिका ही खातरी ये पहाड़ी अंबरी ये पहाड़ी अंबरी For more updates, like, comment, subscribe to our channel.